रिंग रोड पुणे शहराच्या आजूबाजूने कुठेही भटकत असाल तर एखादा हमका सांगतो इथून रिंग रोड जाणार आहे तब्बल सोळा वर्ष पुण्याच्या बाजूने रिंग रोड जाणार या चर्चा सुरूच आहेत पण आता हा रिंग रोड मार्गी लागताना दिसू लागलाय त्याचं कारण म्हणजे भूसंपादनाने घेतलेली गती सुमारे सव्वीस हजार कोटीहून अधिक किमतीचा हा प्रकल्प महाराष्ट्रातल्या मेगा प्रोजेक्ट मधला महत्वाचा प्रकल्प समजण्यात येतोय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्याचा रिंग रोड कुठून कसा जाणार आहे तो कधीपर्यंत पूर्ण केला जाईल तसेच कोणत्या गावांना या रिंग रोडचा फायदा होईल हे पाहणार आहोत नमस्कार मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू साधारण दोन हजार सात मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला होता पण आज जवळपास सोळा वर्ष होत आले पण रिंग रोड काही झाला नाही आता तो मार्गे लागताना दिसतोय हा रिंग रोड शिवापूर आंबडवेट पिंपरी चिंचवड चिंबळी लोणीकंद थेऊर आणि पुन्हा शिवापूर असा जोडला जाणार आहे यासाठी दोन हजार सातमध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला पण दरम्यानच्या काळात पी एम आर डीकडूनही एक रोड प्रस्तावित करण्यात आला होता त्यात एम एस आर डी सी आणि पी एम आर डी या दोघांचे रिंग रोड काही ठिकाणी एकत्र येत होते त्यामुळे नक्की कोणता रिंग रोड होणार याबाबत बरंच कन्फ्युजन सुरू होतं मग दोन हजार अकरामध्ये तत्कालीन सरकारनं एम एस आर डी सीच्या रोडला मान्यता दिली महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सव्वीस हजार कोटी रुपयांचा निधी देत भूसंपादन करण्याच्या सूचना दिल्या सोबतच पश्चिम भागातल्या रिंग रोडला विशेष राज्य महामार्ग एक असा दर्जाही दिला निधीची तरतूद विशेष दर्जा आणि वेगवेगळ्या घोषणा झालेला हा रिंग रोड नेमका आहे कसा रोड एकशे बहात्तर किलोमीटर लांब एकशे दहा मीटर रुंद आणि सहा पदरी असणार आहे एम एस आर डी सी कडून दोन टप्प्यात रिंग रोडचे काम करण्यात येणार असून यात पूर्व आणि पश्चिम भागातील रिंग रोड असे टप्पे असतील यात भोरमधील पाच हवेलीतल्या अकरा मुळशीतल्या पंधरा आणि मावळातल्या सहा गावांचा समावेश असेल आता बघूयात पूर्व भागातला रिंग रोड कसा असेल हा रोड हवेली तालुक्यातल्या भावडी लोणीकंद डोंगरगाव बकोरी वाडेबोलाई सिरसवाडी मुरकुटेनगर गावडेवाडी बिवरी कारेगाव मूळ नायगाव सोरतापवाडी तरडे आणि आळंदी म्हातोबाची अशा तेरा गावातून जाईल तसेच पुरंदर तालुक्यातील सोनोरी दिवे पवारवाडी हिवरे चांबडी गराडे आणि सोमुर्डी या सात गावातून जाईल भोर तालुक्यातल्या कांबरे नायगाव कोळवडे साळवडे वरवे या पाच गावातून रिंग रोड जाईल हा महामार्ग सहासष्ट पॉईंट पाच किलोमीटरचा आहे या मार्गावर चार इनर चेंज दोन मोठे पूल एकवीस लहान पूल पंधरा अंडरपास हलक्या वाहनांसाठी बत्तीस अंडरपास तीन एल व्ही यू पी अंडरपास पूल चार ओव्हरपास दरीत अठरा उंच पूल आणि पाणी वाहून नेणाऱ्या शहाऐंशी नळ्या हे सगळं पूर्वेकडच्या रोडसाठी उभारलं जाईल या महामार्गात टोल नाकी असतील सहाशे पंच्याण्णव हेक्टर जमिनीवर निर्माण होणारा रिंग रोडचा हा पूर्वेकडचा टप्पा तयार करण्यासाठी सहा हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपये खर्च येईल पूर्वेकडचा झाला आत्ता पश्चिमेकडचा टप्पा बघू दुसऱ्या टप्प्यातील रिंग रोड हा भोर तालुक्यातल्या केळवडे कांजळे होपी कुसगाव रांजे या पाच गावातून हवेली तालुक्यातल्या रहाटवडे कल्याण घेरासिंहगड खामगाव मावळ मालखेड वरदाडे मांडवी बुद्रुक सांगरुण बहुली या नऊ गावातून आणि मुळशी तालुक्यातल्या कातवडी मुठा मारणेवाडी आंबेगाव उरवळे कासार आंबोली भरे आंबडवेड घोटावडे रिहे पडघळवाडी जवळ कोमसेवाडी आणि पिंपोळी या चौदा गावातून आणि मावळ तालुक्यातील पाचाने चांदखेड बेबड ओवळ धामणे परंदवाडी जवळ आणि उरसे अशा सहा गावातून हा रस्ता जाणार आहे या मार्गात सहा इनरचेंज तीन मोठे पूल सोळा लहान पूल मोठ्या वाहनांसाठी वीस अंडरपास हलक्या वाहनांसाठी सहा अंडरपास तीन एल व्ही पी अंडरपास पूल छोट्या वाहनांसाठी सात ओव्हरपास दरीतले दोन उंच पूल हे पश्चिमेकडील रिंग रोडसाठी उभारलं जाईल या महामार्गावरील तीन ठिकाणी टोल नाके असतील या मार्गासाठी सातशे पासष्ट हेक्टर जमीन लागणार असून या टप्प्यासाठी अकरा हजार पाचशे दहा कोटी रुपये खर्च येईल हा रिंग रोड शहरातून जाणाऱ्या प्रमुख सहा महामार्गांना जोडला जाईल यात एन एच फोर्टी एट पुणे बंगरुळ महामार्ग एन एच सिक्स्टी फाईव्ह पुणे सोलापूर महामार्ग एन एच सिक्स्टी पुणे नाशिक महामार्ग एन एच नाईन सिक्स फाईव्ह पुणे सासवड पालखी मार्ग एन एच सेवन फाईव्ह थ्री य पुणे अहमदनगर महामार्ग यांच्याशी हा रिंग रोड कनेक्ट असेल त्यामुळं साहजिकच सिंहगड रोड कात्रज कोथरुड पिंपरी चिंचवड हडपसर शिवाजीनगर या शहरातल्या वर्दळीच्या भागामधलं ट्रॅफिक या रिंग रोडमुळे कमी होईल सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे रिंग रोडचा प्रस्ताव दोन हजार सातमध्ये आला असला तरीही अजूनपर्यंत काम का पूर्ण झालं नाही सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे निधी दोन हजार सातमध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला खरा पण पुरेसा निधी मिळत नसल्यामुळं काम रखडलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला मंत्रिमंडळ बैठकीत निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर त्या मार्गासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी देण्यात आला रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर भूसंपादन कामासाठी मंजुरी देण्यात आली आणि भूसंपादनासाठी अकरा हजार कोटी रुपये मंजूर केले गेले थोडक्यात दोन हजार सात मध्ये प्रस्ताव आल्यानंतर निधी मिळाला दोन हजार एकवीस मध्ये दुसरा मुद्दा म्हणजे भूसंपादनात आलेल्या अडचणी दोन्ही टप्प्याच्या रस्त्याचं प्राथमिक सर्वेक्षणाचं काम लागलीच पूर्ण झालं होतं त्यानंतर जमिनीच्या किमती नक्की झाल्या ज्या लोकांची जमीन रस्त्यात येणार होती त्या जमीन मालकांना नोटीसी पाठवण्यात आल्या पण अनेक शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी त्याला विरोध केला काही ठराविक गावातील घरे आणि बागायती शेतीच्या किमतीत खूप मोठा फरक असल्याचं आढळून आलं तेव्हा शेतकऱ्यांनी समांतर मोबदला मिळावा आणि प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसांची मुदत वाढवावी अशा मागण्या केल्या या मागण्यांना मंजुरी मिळाली आणि पुन्हा कागदपत्र आणि अर्ज मागवण्यात आले पुन्हा पडताळणी सुरू झाली अखेर यावर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांना पुन्हा नोटीसी पाठवण्यात आल्या आणि पंधरा दिवसात भूसंपादनाला मान्यता दिली तर पंचवीस टक्के अधिक मोबदला मिळेल असंही सांगण्यात आलं हे सगळं झालं जून महिन्यात त्यानंतर ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या संमतीची पडताळणी करून भूसंपादनाचं काम सुरू करण्यात आलं पण मग हे काम आले कुठपर्यंत तर आतापर्यंत चोवीस ऑगस्टच्या बातमीनुसार पंच्याऐंशी हेक्टर जागेचं भूसंपादनाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे पुढच्या काही दिवसात परवानगी मिळालेल्या शेतकऱ्यांचे निवाडे जाहीर करून आणखी जमीन ताब्यात घेण्याचं काम पूर्ण करण्यात येणार आहे रिंग रोडसाठी आत्तापर्यंत घेतलेल्या जमिनीसाठी जिल्हा प्रशासनाने चारशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा मोबदला दिलाय एकूण जमीन मालकांपैकी बारा हजार एकशे सहासष्ट जण जमीन देण्यासाठी तयार झाले आहेत त्यामुळे पूर्व भागातल्या भूसंपादनाच्या कामाला आता गती मिळेल असं सांगण्यात येते तर पश्चिम भागातल्या टप्प्यासाठी पस्तीस गावामधील दोन हजार चारशे पंचावन्न गटातील जमीन खरेदी केली जाणार आहे त्यापैकी एक हजार सातशे पंच्याहत्तर गटातल्या जमिनीला परवानगी मिळाली आहे आतापर्यंत एकवीस दिवसात चारशे एक्क्याण्णव हेक्टर जमीन रिंग रोडला देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे तर अजूनही दोनशे शेचाळीस हेक्टर जमीन घेण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे आतापर्यंत तरी जमीन खरेदीचं काम सुरू होतं पण आता सरकारी अधिकाऱ्यांनी बांधकामाची नऊ पॅकेजमध्ये विभागणी करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानंतर एक हजार सातशे चाळीस हेक्टर जमिनीचं चा संपादन सुरू करण्यात आलंय भूसंपादनाचं काम सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत संपल्यावर डिसेंबर दोन रोडचं बांधकाम सुरू होईल जे डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये संपेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे थोडक्यात मागच्या सोळा वर्षापासून रिंग रोड होणार अशा फक्त चर्चा सुरू होत्या मात्र आता या कामासाठी भूसंपादनामुळं का होईना पण सुरुवात तर झाली आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण नुसती जमीन घ्यायला लागलेले सोळा वर्ष बघता हा रिंग रोड पूर्ण होण्यासाठी पुणे आणि परिसरातील अनेक प्रवाशांना अजून काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे पुणे रिंग रोड संदर्भातील ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका